पटवी कलच्चल प्रवाह पावत स्थले गए वलंब लंबितांबुजंग तुंग मालिका निनाद वटमर्वयम् चकार चंड तांडवम् तनोतु न शिवा शिवम् नमस्कार मंडळी, जय शिवराय, सलाम अलिकुम, केम छो, मजा मजा, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आहे सध्या माझ्या गावामध्ये आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या गावची संपूर्ण हरणी गावची जी जत्रा आहे ती पाहायला भेटणार आहे। ही गावची जत्रा आमची जवळजवळ 5 दिवस असते ना, एकादश, 12, 13, 14 आणि 15। तर एकादशी दिवशी कावड जी असते आमची गावची ती नाचवली जाते, महादेवाच्या मंदिरापर्यंत घेऊन जाते। मी बारशीच्या दिवशी आलो होतो। आपण बारशीच्या दिवशीचा जो प्रोग्राम होता बैलगाड्या शर्यतीचा तो आपण पाहिलाच, त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग बनवला आहे। आणि आज आहे 13 ना, आज हां, तर आज 13 आहे आणि 13 दिवशी जे पण काही कार्यक्रम आहे तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील। तर चला आणि सांगून देतो, आत्ता प्रोग्राम आम्ही बघायला चाललो ते म्हणजे तमाशा। तमाशा कसा असतो ते तुम्हाला दाखवतो, चला। तर माझ्या मित्रांमधून खूप लोकांनी तमाशा म्हणजे काय माहीत नसेल, आय थिंक काय असतं, मराठी लोक जे आहेत त्यांना माहिती असेल की तमाशा म्हणजे काय असतो। तर तुम्हाला आजच्या ह्या व्लॉगमध्ये तमाशा म्हणजे काय हे पाहायला भेटेल आणि संपूर्ण हा व्लॉग जो आहे तो 3 दिवसाचा कंटिन्यू असेल की माझी गावची जत्रा कशी असते, काय असतं त्याच्यामध्ये, काय महत्त्व आहे, काय आगळीवेगळी जत्रा आमच्या गावामध्ये केली जाते। तर त्या ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेलच। तर 2 वर्षानंतर, कोविडच्या 2 वर्षानंतर हा प्रोग्राम पूर्ण म्हणजे जी यात्रा भरवली आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे यात्रेची। महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे। ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहे। तमाशा म्हणजे लोकरंगभूमीत विकसित झालेला नाचाचे प्रकार, गीत, कविता, लावण्या, लोकनाट्य अशी महाराष्ट्रातील लोककला प्रदर्शित करणारा हा लोकरंगभूमीचा प्रकार। पार्टी यांच्याकडून आहे का? हा, चला। कॅशियर कॅशियर आबी यादव। मित्रांनो, आमचं तमाशा वगैरे बघून आता घरी गचकायला चाललेलो आम्ही सगळे। तर आता आम्ही तमाशा वगैरे बघून घरी चाललो, आता डायरेक्ट रात्री जी महादेवाची कावड आहे ती नाचवत आमच्या ग्रामदेवत असलेल्या महादेवाच्या मंदिरापर्यंत घेऊन जाणार। आजच्या दिवशी एवढंच असतं, ते तुम्हाला रात्री दाखवतो की नक्की कावड ती कशी घेऊन जातात। चला। तर मित्रांनो, रात्री कावड घेऊन महादेवाच्या मंदिरात जाण्याआधी कावडीचे मानकरी म्हणजेच कावड्या यांना पोटभर जेवण हे असे कावडीच्या मालकातर्फे असतं। अशा प्रकारे जत्रेच्या दिवसात कावडीचे मालक कावड्यांना म्हणजेच कावडीच्या मानकऱ्यांना जेवण देऊन कावडीची सेवा करतात आणि कावड्यांतर्फे पुढील प्रमाणे एक असं गारण गायलं जातं। मित्रांनो, सर्व कावड्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर, कावडीची पूजा आरती झाल्यानंतर अशा प्रकारे वाजवत गाजवत आपल्या खांद्यावर घेऊन कावडीला नाचवलं जातं। तो आनंद वर्णना पलीकडचाच आहे। 100 किलोपेक्षा जास्त वजनदार असलेली ही कावड ढोल आणि ताशाच्या एकत्र ठेक्यावर नाचवली जाते। कावड नाचवताना एकावेळी 6 कावड्या म्हणजे 6 कावडीचे मानकरी आपल्या खांद्यावर ही वजनदार कावड घेऊन नाचवतात। तो आनंद तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच असेल। मग
मोठ्या कावडीप्रमाणेच लहान मुलांना कावड नाचवण्याचा आनंद भेटण्यासाठी अशा लहान कावड बनवलेल्या आहेत. तर मित्रांनो, कावड नाचवून झाल्यानंतर पाचही मानाच्या कावडी या महादेवाच्या मंदिरात या काळोखाशा अंधारात असा जाड असा दोर बांधून या डोंगराळ भागातून घेऊन जातात. तो थरारक अंगावर काटा आणणारा डोळे दिपून जाणारा प्रसंग तुम्हाला इकडे पाहायला भेटेल. अशी ही आगळी वेगळी माझ्या गावची जत्रा. तर मित्रांनो, आता आज 13 आणि म्हणजे तिसरा दिवस आहे आज जत्रेचा. इकडून एक आवड अशी या डोंगरावरून मी काटणं आता दिसत नसेल तुम्हाला, अंधार अशी पूर्ण इकडून चढवली जाते. देवराज सेवमान पावनांघ्री पंकजम व्याल यज्ञ सूत्र मिंदु शेखरम कृपाकरम नारदादी योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. दण्ड पाणिमादिकारणम् श्यामकायमादिदेवमक्षरम् निरामयम् भीमविक्रमम् प्रभुम् विचित्रताण्डव प्रियम् काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे. भुक्तिमुक्तिदायकम् प्रशस्तचारु विग्रहम् वत्सलं स्थितं समस्तलोक विग्रहं विनिक्वनन्मनोज्ञ एव किङ्किणील सत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुका प्रभावि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्ठदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदं श्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. असा हा टोळे दिपून जाणारा थरारक अंगावर काटा आणणारा प्रसंग आणि वर्षानुवर्ष चालत आलेली ही आगळी वेगळी परंपरा संस्कृती मानाच्या पाचही कावडी अशा प्रकारे संपूर्ण गावकरी कावडीचे मानकरी महादेवाच्या मंदिरात घेऊन जातात, तेही या काळोख्या अंधारात. पाचही कावडी मुंगी घाटातून मंदिराच्या परिसरात आल्यानंतर अशा प्रकारे एकत्र नाचवल्या जातात. मित्रांनो, आज
आज आहे चौदशीचा दिवस. चौदशीच्या दिवसाची सुरुवात आम्ही आमची पाची कावड हे नदीपर्यंत घेऊन जातो. जवळजवळ 4.5 ते 5 किलोमीटरच्या अंतरा आता आहे इथून. तर आता आम्ही सगळे गावकरी पाची कावड घेऊन नदीपर्यंत जातो आणि धार घेऊन परत आमच्या महादेवाच्या मंदिरापर्यंत जातो. तर बघूया आपला हा सगळा जो काही प्रसंग असतो ते सगळं. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे एक एक करून जसं जसं ग्रुपवाईज नदीपर्यंत जातो आणि त्याच्यानंतर तिकडे आंघोळ वगैरे करून महादेवाच्या गावडीला पूर्ण धार घालून ती परत आमच्या गावामध्ये आणून ती नाचवली जाते आणि महादेवाच्या पिंडी म्हणजे महादेवाच्या मंदिरापर्यंत घेऊन गेलं जातं. तर बघूया आपण हे सगळं कसं काय होतं ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर मित्रांनो, आता आम्ही नदीपाशी पोहोचलेलो आहोत. सगळे आता इथं आंघोळ वगैरे करणार, गावडीला ते धार वगैरे मारणार. आता तुम्हाला मी दाखवतो जे काय काय गोष्टी असतात ते. चला मित्रांनो, अशा प्रकारे कावड नदीला आणून कावडीचे जे कळस आहेत त्यात नदीचे पाणी भरले जाते. ह्यालाच धार घालणे असे म्हणतात. कावडीची धार घातल्यानंतर त्याची आरती सुद्धा केली जाते. धार घातल्यानंतर नदीजवळ असलेल्या मस्कोबाच्या मंदिराचे दर्शन घेतले जाते. तर मित्रांनो, नदीवरून पोहून आल्यानंतर नदीच्या जवळच आपल्याला मंदिर बघायला भेटतं. मंदिराचं दर्शन केल्यानंतरच पुढे कावडी जातात. तर मित्रांनो, पाचही कावडीचे धार घातल्यानंतर गावाजवळील एका ठराविक ठिकाणी सगळे गावकरी कावडीचे मानकरी झुंका आणि भाकरीचा प्रसादाचा एकत्र बसून लाभ घेतात. झुंका आणि भाकरीचा या प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर खरं तर सुरुवात होते मूळ यात्रेला. पुन्हा एकदा कावड्या ही आपल्या कावडीला आनंदाने संपूर्ण जोमाने उत्साहाने नाचवायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, हे पाहून तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की हा दिसणारा प्रसंग नक्की म्हणजे काय. तर अशा प्रकारे कावडीचा ओलांडा भक्तजनांना दिला जातो. ओलांडा म्हणजे गावकऱ्यांच्या श्रद्धेप्रमाणे ह्या कावडीचा आशीर्वाद भक्तजनांना दिला जातो. नदीवरून कावडीला धार मारून आल्यानंतर सगळ्या स्त्रिया या कावडीची पूजा करतात. कावडीवरती बसवलेल्या नंदी बैलाला शंकराच्या पिंडीला पाण्याने अभिषेक घालतात. तसेच गावच्या श्रद्धेप्रमाणे कोणाचा नवस किंवा पूर्ण झालेला नवस अशा प्रकारे देवाला गारण गाऊन बोलला जातो. तर मित्रांनो, महादेवाच्या या कावडीची पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा ढोल ताशाच्या ठेक्यावर कावड आनंदाने नाचवली जाते.
महादेवाच्या कावडीचा सर्वांना आशीर्वाद घेताना पाहून मी सुद्धा विचार करून ओलांडा घेण्यासाठी खाली झोपलो. आणि मी खाली झोपलेलो पाहून माझ्या मित्रांनी माझ्या पोटावर उभा राहून चांगलाच आशीर्वाद मला दिला. हा प्रसंग एक मज्जा आणि मस्तीपर्यंतचाच. अशी ही माझ्या गावची वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जपत येणारी सांस्कृतिक परंपरामय यात्रा. तर मित्रांनो, नदीवरून पोहून आल्यानंतर कावडीचा संपूर्णपणे पूजा करून झाल्यानंतर आता आम्ही सगळे निघाला आहोत नवीन कपडे घालून गावामध्ये कावड नाचवण्यासाठी. तर पाची गावडीचे मानेचा महादेवाचे पाची गावडी आहेत त्या आता गावामध्ये खेळ सुरू होईल. कावडींचा नाचणार पूर्ण वेळ, जवळ 2-3 तास नाचतील आणि रात्री पुन्हा आपल्या कावडीला घेऊन जेवण वगैरे करून आम्ही महादेवाची जे मंदिर आहे तिकडेपर्यंत घेऊन जाऊ. ते तुम्हाला बघायला भेटेल आता याच्या पुढे. Yeah.